अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळून निषेध करण्यात आला। भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अन्न पुरवठा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल जामनेर शहरातील नगर परिषद चौक या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा निषेध करत त्यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळून जोरदार घोषणाबाजी केली। हा पुतळा दहन करत असताना पोलीस प्रशासनाने मज्जाव केला असता पोलीस प्रशासनाला न जुमानता संतप्त कार्यकर्त्यांनी पुतळ्याचे दहन करत तहसीलदार अरुण शेवाळे यांना निषेधाचे निवेदन दिले। चंद्रकांत पाटलांचं नमस्कार। आता आपण जामनेरमधील नगरपालिका चौक येथे आलेलो आहोत। राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह विधान करणारे भाजपा पक्षाचे नेते चंद्रकांत पाटील यांचा आज इथे पुतळा दहन करण्यात आले तर राष्ट्रवादी पक्षाच्या तर्फे यांचा जाहीर निषेध करण्यात येत आहे। तसेच त्यांचा इथे पुतळा देखील दहन करण्यात आलेला आहे। या राज्याचे अन्न पुरवठा मंत्री आणि आमचे नेते राष्ट्रवादी पक्षाचे नेते आदरणीय भुजबळ साहेबांबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री चंपा पाटील यांनी जे धमकीवजा इशारा त्यांना दिला वास्तविक पाहता कोर्टाला मान्य होतं म्हणून कोर्टाने जामीन दिला। कोर्टाच्या कामातसुद्धा या अडथळा आणि इम्प्रेशन टाकण्याचा प्रयत्न आणि या देशामध्ये या राज्यामध्ये लोकशाही आहे की नाही असं वाटायला लागतं की इतक्या मोठ्या नेत्याला अशी धमकी चंपा पाटलासारख्यांनी करावी त्यांचा आम्ही धिक्कार करतो, निषेध करतो। याच्याही खालच्या भाषेत आम्हाला बोलता येतं, ते ज्या ज्या भाषेत बोलतील त्या त्या भाषेत आम्ही उत्तर देऊ। परंतु भुजबळ साहेब एक ओबीसी समाजाचं नेतृत्व करणारा महान नेता आहे आणि सिनियर मंत्री आहेत, सिनियर नेते आहेत। त्यांच्याबद्दल चंपा पाटलांनी इथून पुढे जर अपशब्द कोणत्याही राष्ट्रवादीच्या पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्याबद्दल असो किंवा नेत्याबद्दल असो जर असे धमकीवजा उद्गार काढले तर आज तर नुसता पुतळा जाळला, उद्या त्यांच्या घरावर जाऊन दगडफेक करू एवढं मी त्यांना इशारा देऊ इच्छितो। सुनील भाऊंना एस टी पाटील सर चिंचखेडा यांना श्रद्धांजली आम्ही पक्षातर्फे वाहिलीच आहे कार्यालयात मीटिंगच्या वेळेस। परंतु एक आमचा खंदा समर्थक राष्ट्रीय राष्ट्रवादीच्या विचाराने प्रेरित झालेला एक कट्टर कार्यकर्ता, जीवाला जीव देणारा कार्यकर्ता, या पुरोगामी विचाराचा, पवार साहेबांवर निष्ठा असणारा, पवार घराण्यावर निष्ठा असणारा खंदा समर्थक कोविडच्या महामारीमध्ये आमच्यातून निघून गेला। त्याचप्रमाणे या तालुक्यातले कर्तव्यदक्ष नायब तहसीलदार हिरेअप्पा हे सुद्धा कोविडच्या आजारामुळेच वारले। अनेक तालुक्यातले जे जे मृत पावलेले व्यक्ती आहेत त्या सगळ्यांना ही राष्ट्रवादी काँग्रेस आज श्रद्धांजली अर्पण करते आणि परमेश्वराला प्रार्थना करते की या कोविडसारख्या संकटातून लवकर आमचा तालुका, जिल्हा, राज्य, देश, जग हे बाहेर काढावं हीच परमेश्वर चरणी नतमस्तकून प्रार्थना करतो। मृतात्म्यात चिरशांती मिळो, त्यांच्या कुटुंबाला परमेश्वर धीर देण्याची ताकद देव आणि दुःख पेलण्याची सुद्धा शक्ती देव ही परमेश्वराला विनंती करतो। धन्यवाद।
आता आपण जामनेर तहसील ऑफिस येथे आलेलो आहोत. येथे माननीय तहसीलदार अरुण शेवाळे यांना राष्ट्रवादी पक्षातर्फे निवेदन देण्यात आलेले आहे, तर चंद्रकांत पाटील यांच्या निषेधाचे निवेदन देण्यात आलेले आहे. तर कॅमेरामन सुप्रू जाधवसह हमी प्राजक्ता खरे, जेबीएन महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.